आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे. सिक्कीममध्ये ढगफुटी झालेली आहे आणि ढगफुटीमध्ये झालेल्या पावसामध्ये महाराष्ट्रातले 8 पर्यटक अडकलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील 8 पर्यटकांशी संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. 29 सप्टेंबरला हे पर्यटक सिक्कीममध्ये गेले होते पण त्यानंतर सिक्कीममध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला, प्रचंड मोठा पूर आला आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये 8 पर्यटक अडकलेले आहेत. त्यांच्याशी अजूनही कोणता संपर्क होऊ शकलेला नाहीये. कृष्णा गेंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, छत्रपती संभाजीनगर मधल्या 8 पर्यटकांशी अजूनही संपर्क होऊ शकत नाहीये, स्थानिक यंत्रणेकडून काय प्रयत्न केले जातात? 29 तारखेला हे सगळे सिल्लोडचे जैन आणि सहारा कुटुंबीय हे पर्यटनासाठी सिक्कीमला गेलेले होते. पहिल्या दिवशी ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस घरच्यांशी त्यांचा संपर्क झाला होता की खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस होतोय, मात्र त्यानंतर आतापर्यंत त्यांचा कुठलाही संपर्क होत नाहीये अशा प्रकारची माहिती नातेवाईकाने दिलेली आहे. तिथल्या श्रीहरी नावाचं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये ते थांबले होते अशी माहिती देखील या ठिकाणी मिळालेली आहे. प्रशासनाच्या वतीनं अब्दुल सत्तार यांच्याकडून देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. तसं एक पत्र त्यांनी सिक्कीमच्या तिथले जे राज्यपाल किंवा इतर व्यक्ती आहेत त्यांना पाठवलेलं आहे, प्रशासनाला पाठवलेलं आहे. मात्र घरच्यांना काळजी आहे की त्यांचा संपर्क कुठल्याही प्रकारे होत नाही आणि ढगफुटीचा एवढा पाऊस पाहिल्यानंतर त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की आमच्या घरचे जे नातेवाईक आहेत त्यांना या ठिकाणी सोडवण्यासाठी ते त्यांचे प्रयत्न केले जावेत. या सगळ्या मध्ये ते 29 तारखेला गेले होते, 10 तारखेपर्यंत ते सिक्कीमला राहणार होते, मात्र पाऊस आल्यानंतर ते अडकलेत. मात्र संपर्क होत नसल्यानं नातेवाईक चिंतेत आहेत आणि हे सर्व 8 पर्यटक आहेत. प्रज्ञा, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.